नमस्कार, गुरु ज्ञान क्लासेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आज आपण भाग 2 मध्ये जन्म कुंडली वरून रास कशी शोधायची हे आपण बघणार आहोत। मागील भागामध्ये आपण काय शिकलो, पत्रिका कशी मांडायची, पत्रिका कशी मांडायची आणि त्यांची 12 स्थाने। आज आपण पहिल्यांदा रिव्हिजन करूया, पत्रिका मांडून बघूया। अशा पद्धतीची आपली पत्रिका असते जन्म कुंडली। अशा पद्धतीने आपण मागच्या भागामध्ये मांडणी करायला शिकलो आणि हे आपले 12 भाग आहेत। प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम, षष्ठ, सप्तम, अष्टम, नवम, दशम, एकादश आणि द्वादश। आता सर्वांच्या कुंडलीमध्ये या ठिकाणी 1 ते 12 अंकापैकी कोणताही एक आकडा यामध्ये असतो। समजा या ठिकाणी 3 हा आकडा आहे, 3 तिसरी रास म्हणजे मिथुन रास। तर आपण अशी मांडणी अशी पुढे करायची आहे, 4, 5, 6, 8, 9, 10, 11, 12, 1 आणि 2। तर ही आपण अशा पद्धतीने मिथुन रास पासून मांडणी आपण एक एक नंबर वाढवत पुन्हा 12 नंतर 1 आणि 2 अशा पद्धतीने आलो। तर आपल्या या पत्रिकेमध्ये 9 ग्रह आपल्या पत्रिकेमध्ये असतात। समजा या ठिकाणी आपण रवी लिहिला, इथेच बुध असेल, या ठिकाणी मंगळ असेल, या ठिकाणी शुक्र असेल, या ठिकाणी चंद्र असेल, इथे राहू असेल, इथे केतू असेल, या ठिकाणी गुरु असेल। आता अशा पद्धतीनं आपली पत्रिका असते। नुसते जन्म कुंडली बघून आपण रास कशी ओळखायची हे आता मी तुम्हाला सांगणार आहे। नुसती पत्रिका आपल्या समोर आहे आणि या ठिकाणी कोणीही ज्योतिषात लिहिलेलं नाही रास कोणती आहे। तर आपण या ठिकाणी एक बघायचं आहे, चंद्र कुठे लिहिलेला आहे या पत्रिकेमध्ये, चंद्र कुठे लिहिलेला आहे या ठिकाणी लिहिलेला आहे। इतर नंबर कोणता आहे, 12, 12 नंबर लिहिलेला आहे। तर 12 नंबर म्हणजे 12वी रास। तर मेष, पहिली मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन। तर 12वी रास कुठली आहे, मीन रास। म्हणून या ही ज्याची पत्रिका आहे त्याची त्या व्यक्तीची रास मीन ही असली पाहिजे। म्हणजे ज्या राशीमध्ये चंद्र आहे ती रास आपण जन्म रास म्हणून धरायची आहे, म्हणजे ह्या व्यक्तीची रास मीन आहे। समजा हाच चंद्र या ठिकाणी असता तर या व्यक्तीची रास धनू। धनू का, तर मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुळ, वृश्चिक, धनू म्हणजे 9वी रास धनु आहे। यावरून आपण असं समजायचं की चंद्र ज्या आकड्यामध्ये येतो नंबरमध्ये ती त्याची रास आहे। समजा तो चंद्र 10व्या स्थानामध्ये असेल, 10व्या अंकामध्ये असेल तर तो मकर रास येणार, तिसऱ्यामध्ये असेल तर तिसऱ्या अंकामध्ये असेल तर मिथुन रास येणार, 5 अंकामध्ये असेल तर सिंह रास येणार। तर आज आपण कुंडली, फक्त कुंडलीवरून त्या व्यक्तीची रास कुठली असेल हे आपण बघायला शिकलो। आता पुढील भागामध्ये आपण या ठिकाणी 3 हा अंक कशा पद्धतीने येतो हे आपण शिकायचं आहे। 3च अंक या ठिकाणी का आपण पहिल्यांदा लिहिला, 2 का नाही लिहिला, 1 का नाही लिहिला हे आपण पुढच्या भागामध्ये शिकायचं आहे। ह्याला म्हणतात लग्न स्थान, म्हणजे मॅरेजचं स्थान म्हणायचं नाही, लग्न स्थान म्हणजे पत्रिकेतलं पहिलं स्थान। यामध्ये 3च अंक दिलेला आहे, तो का लिहिला आहे हे आपण पुढच्या भागामध्ये शिकायचं आहे। नमस्कार।